अध्यक्ष महोदय हे कर्नाटक सरकारनं आपल्या महाराष्ट्राच्या आधीपासून दोनशे पस्तीस किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीवर त्यांनी हे अलमट्टी धरण बांधलेलं आहे याची उंची पाच मीटरने म्हणजे पाचशे चोवीस पॉईंट दोनशे छप्पन मीटर करण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे तर माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत हे कर्नाटक सरकारला सांगून हे तात्काळ थांबविण्याची आवश्यकता आहे एक सुप्रीम कोर्टात जे आंध्र सरकार गेले त्याप्रमाणे आपण जाण्याची आवश्यकता आहे सन्मानिय ज्येष्ठ सदस्य हसन मुश्रीफ साहेबांनी जो मुद्दा मांडलाय ही वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे याच्यामध्ये मुळात दुसऱ्या लवादाने ज्या या धरणाची उंची पाचशे चोवीस पॉइंट टू फाय सिक्स मीटर पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाच्या संदर्भात विचार केला आणि मग दोन हजार पाच सहा मध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी ते त्यांनी ही तेजो वाकस इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी त्या ठिकाणी अपॉइंट केली आणि दोन्ही सरकारने मान्यता दिली की ठीक आहे यांना त्याचा स्टडी करू द्या आणि मग त्यांनी स्टडी करून सांगितलं की पाचशे चोवीस साठ मीटर पर्यंत जर याची उंची वाढली तर याचा कुठलाही परिणाम हा महाराष्ट्रावर होणार नाही दरम्यानच्या काळामध्ये आपल्याकडे पुन्हा महापूर आला आणि दोन हजार एकोणीसच्या महापुराच्या दरम्यान आपण बघितलं की अक्षरशः कोल्हापूर असेल सांगली असेल याच्यासहित अनेक गावं ही पूर्ण पाण्याखाली बुडाली मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी त्या ठिकाणी झाली आणि म्हणून आपण त्यावेळी याच्या पाठीमागची कारण काय आहेत हे शोधण्याकरता वडनेरे समिती ही तयार केली होती आणि वडनेरे समिती वडनेरे जे नंदकुमार वडनेरे आहेत सेवानिवृत्त प्रधान सचिव जलसंपदा विभाग त्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती होती या समितीने कृष्णा उपखोऱ्याचा अभ्यास करून आपला अहवाल सत्तावीस मे दोन हजार वीस रोजी दिला आणि त्यांनी त्यावेळी असं सांगितलं की हा जो काही महापूर आला आहे हा काही अलमट्टीमुळे आलेला नाही आणि त्यांनी असं सांगितलं की अलमट्टी आणि हिप्परगी धरण हे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरत नाही आता असा अहवाल आल्यानंतर नंतरच्या काळामध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी सन्माननीय वडनेरे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की मी हा अहवाल दिला असला तरी आता माझ्या निदर्शनास असं आलंय की कर्नाटकने पलीकडे काही बंधारे बांधले आहेत ज्यावेळेस मी हा स्टडी केला किंवा हा अहवाल दिला त्यावेळी या बंधाऱ्यांची माहिती माझ्याकडे नव्हती आणि त्यामुळे हा जर हे बंधारे जर बांधले असतील तर यातनं निश्चित आपल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आता या खात्याचा इरिगेशन खात्याचा मंत्री झाल्यावर तशाच प्रकारचं पत्र त्यांनी मला दिलंय आणि वडनेरे हा आपण एक्सपर्ट समजतो आणि त्यामुळे त्यांच्या पत्राने ही परिस्थिती गंभीर झाली आहे आपण म्हणता तशीच ती परिस्थिती आहे आणि म्हणून मी तात्काळ याच्यामध्ये असे आदेश दिले आहेत की आपण याच्या संदर्भात सिम्युलेशनचं मॉडेल तयार केलं पाहिजे कारण सिम्युलेशनचं मॉडेल तयार केलं तर आपण एक्झॅक्ट दाखवू शकू की पाचशे आता इतकी नवीन टेक्नॉलॉजी तयार झाली आहे की ती टेक्नॉलॉजी एक्झॅक्ट एक इंच वाढलं की पाणी कुठे येतं दोन इंच वाढलं की कुठे येतं समोर किती बंधारे आहेत याचं कम्प्लीट मॉडेल मौले। हे मॉडेल आपण तयार करायला घेतलेलं आहे त्या मॉडेलचं काम आपण हातात घेऊन आपण हे दर्शवणार आहोत की ही पाचशे चोवीस मीटरची उंची जर कर्नाटकला दिली किंवा अलमाट्टीला दिली तर याचा विपरीत परिणाम हा कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये निश्चितपणे होऊ शकेल आणि त्या संदर्भात आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या देखील या निदर्शनास आणून देऊ आपण एक विनंती निश्चितपणे कर्नाटक राज्याला करू की आपण हे काम सध्या थांबवावं जोपर्यंत आमचा अभ्यास होत नाही याचा मोठा विपरीत परिणाम आमच्यावर आहे पण कदाचित त्यांनी जर ते थांबवलं नाही तर आपण पॅरलली माननीय सर्वोच्च न्यायालयाला देखील विनंती करू की याचा आमच्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे जुना अहवाल हा फार जुना आहे तो आला तेव्हा बंधारे नव्हते आता बंधारे आले आहेत त्यामुळे नव्याने बंधाऱ्यासहित याचा परिणाम आमच्यावर काय होतो हे बघणं गरजेचं असल्यामुळे तोवर आपण कर्नाटकला सांगावं की जोपर्यंत ही स्टडी होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे तुम्ही उंची वाढवू नये अशा प्रकारची विनंती ही सर्वोच्च न्यायालयात देखील करण्यात येईल हे तात्काळ करू आपण ज्याच्यात दोन टप्पे आहेत याच्यात पहिल्यांदा आपण ही विनंती करू आणि त्यांना हे सांगू की आम्ही अशी स्टडी सुरू केलेली आहे आमची स्टडी होत पर्यंत आपण हे थांबावं आणि मग आपण स्टडी करून ते सर्वोच्च न्यायालयासमोर मांडू